बेटी बचाओ बेटी पढ़ाओ योजना प्रचारार्थ युवति महासम्मेलन का आयोजन बीजेपी युवा मोर्चा व महिला आघाड़ी चंद्रपुर की ओर से किया गया था। कार्यक्रम में विधायक नाना श्याम कुले, महापौर राखी कंचरवार, अर्चना देहानकर, वनिता कानड़े, डॉक्टर मंगेश गुलवाड़े, जिलाध्यक्ष विजय राउत, सुभाष कासनगोट्टुवार, मोहन चौधरी, वर्षा कोठेकर आदि की मौजूदगी थी। बेटियों के घटते अनुपात और स्त्री भ्रूण हत्या को देखते हुए जन जागृति करने के मकसद से यह आयोजन किया गया था, जिसमें बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पर चित्रकला व रंगोली स्पर्धा ली गई थी। स्पर्धा में स्पर्धकों ने एक से बढ़कर एक बेटी बचाओ बेटी पढ़ाओ पर रंगोलियां और चित्र उकेरे थे। इस संबंध में आयोजकों द्वारा दी गई अधिक जानकारी। भारतीय जनता पक्षाने या देशामध्ये एक सामाजिक दायित्व म्हणून बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानाची सुरुवात केली आणि या अभियानाला संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। मी आपल्याला सांगू इच्छिते की या महाराष्ट्रात देखील स्त्री भ्रूण हत्या आणि महिलांचा जन्मदराचा मुलांच्या जन्मदराचं जे प्रमाण आहे ते निश्चितच 10 जिल्ह्यांमध्ये कमी आहे आणि त्या 10 जिल्ह्यांपैकी विदर्भातले 2 जिल्हे आहे। महाराष्ट्रामध्ये आज या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियानाच्या कार्यक्रमाला इथे सुरुवात केली आणि जनतेला एक सिग्नल देण्याकरता जनतेला जनतेमध्ये जनजागृती करण्याकरता युवा मोर्चाच्या माध्यमातून रांगोळी स्पर्धा आणि चित्रकलाच्या स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्याकरता या अभियानाला इथे सुरुवात केलेली आहे चंद्रपूरनी। मला विश्वास आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील संपूर्ण जनता या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देईल आणि इथे असा अपरिहार्य घटना घडत असेल मग ती भ्रूणहत्या असेल किंवा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम जर कुठे होत असेल तर या सगळ्यांकरता ते चांगला समोर येऊन त्यांना पुढाकार घेऊन मुलींना शिकवण्याकरता आणि भ्रूणहत्या होण्यापासून वाचवण्याकरता सहकार्य करतील आणि देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी हा घेतलेला वसा या वसाला निश्चितच पुढे करण्याकरता अभियानाला यशस्वी करण्याकरता सहकार्य करतील एवढीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो।